this one, right? Hi friends, मी स्वाती, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आज निघालोय ब्लूबेरी पिकिंग साठी आणि ह्या वेळेस आम्ही फॉर अ चेंज म्हणून जॉर्जिया स्टेट मध्ये जाणार आहे. तर आम्ही ज्या स्टेट मध्ये राहतो तर ते फ्लोरिडा आहे आणि इकडून 30-40 मिनिट्स लागतात जॉर्जिया स्टेट मध्ये जाण्यासाठी. तर ह्या वेळेस आम्ही तिकडे चाललोय, तर नक्कीच खूप मजा येणार आहे आणि आमचे पण फर्स्ट टाइम आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे, खूप धमाल येणार आहे आणि वेदर पण नेहमीप्रमाणे छान आल्हाददायक गार वारा आहे आणि वेदरची तर मजा घेणारच आहे आम्ही. तर प्लीज स्टे कनेक्टेड. तर अमेरिकेमध्ये जेव्हा आपण अनदर स्टेटमध्ये एंट्री करतो तर तिथे वेलकम सेंटर असतात आणि त्या वेलकम सेंटरमध्ये काही माहिती असते त्या स्टेट विषयी. तर बघूयात आता आपल्याला ते बघता येतं का, तिथे भेट देता येते का. तर ते पण वेळ मिळालाच तर नक्कीच आपण त्या वेलकम सेंटरला भेट देणार आहे. तर वेलकम सेंटरचे जे व्हिडिओ आहे ते मी नंतर अपलोड करणार आहे, तो सेपरेट. तर तो पण नक्की बघा. आणि परत येताना मग फ्लोरिडाचं वेलकम सेंटर असेल तर नक्कीच तिथे पण आपण भेट दे. तर लेट्स सी हाऊ इट्स गोज. ब्लूबेरीच्या शेतात आता येऊन पोहोचलोय ब्लूबेरी पिकिंग साठी. ओहो, तर अमोलीची मेहंदी. चल ब्लूबेरी पिकिंग साठी जायचं आणि आपण काय करणार आहे, त्याचा स्मूदी करणार आहे घरी ना. तर अमोलीला स्मूदी आवडतं, त्यासाठी आता ब्लूबेरी पिकिंग साठी जाणार आहे. चल. तर वेदर पण मी म्हटल्याप्रमाणे आल्हाददायक छान गार वारा आहे. तर समर टाइम आहे ऍक्च्युली हा, बट वाटत नाही अजून समर कारण छान वारा आहे आणि तो पण गार आहे. तर आता बघूयात ब्लूबेरी आपल्यासाठी किती आहे ते शेतात. हा अमोली, इकडे अमोली आहे. तर आपण अमोली, यु नो आपण आपण दुसऱ्या स्टेट मध्ये आलोय. या इट्स अ जॉर्जिया स्टेट अँड आवर स्टेट इज विच वन, आवर स्टेट. तर आपण ब्लूबेरी पिकिंग साठी दुसऱ्या स्टेट मध्ये आलोय. तर वेलकम सेंटर होत ना तिकडे, तू आली नव्हती. आम्ही गेलो, मी गेले होते तिकडे. मेहंदी आता घरी जाऊन काढायची नाही, तर आता निघत असेल ते वरच काढून टाक ना, मग कलर छान आहे तो मेहंदीला. तर इथे आता एंट्री केल्याबरोबर पप्पन दिसले मुलांना इथे आणि वेगवेगळे फ्लेवर आहेत. जी ब्लूबेरी आहे तर ती ऑर्गॅनिक आहे ब्लूबेरी आणि इंटरेस्टिंग असणार आहे. अमोली पॉपकॉर्न घ्यायचे. तर अशा बॅग्स असतात आणि इथे आपण याच्यात ब्लूबेरी पण ब्लूबेरी पिक करून इथे आपण ती गोळा करू शकतो आणि बघू शकतो किती छान गार वारा आहे. तर खूप सुंदर वाटतंय अगदी शेतात जसं जातो आपण, शेतातली फिलिंग येते इकडे. तर खूप मस्त वाटतंय आणि हे सगळे ब्लूबेरीचे झाड आहेत. तर ऍक्च्युली मी सांगितल्याप्रमाणे आमचा हा फर्स्ट टाइम आहे की ब्लूबेरी पिकिंग साठी आम्ही आलोय फर्स्ट टाइम. याच्या आधी मी स्ट्रॉबेरीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, तर मी लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तर तिकडे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, तो पण व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. आणि ब्लूबेरीचे झाड इथे दिसत आहे तुम्हाला. हा अमोली, तर त्यांनी सांगितलंय हे इकडे नाहीये, जरा लांब जाऊन मग तुम्हाला ब्लूबेरी दिसतील कारण इकडच्या आय थिंक नाही आहे तिकडे. तर चालावं लागणार आहे थोडस. तर हे सगळे झाड आहेत ब्लूबेरीचे. दिस वन राईट, ही कच्ची आहे ना ती? कच्ची आहे. Those are the bee over there. You probably wipe that off. So they good.
इधर का खूब हाँ। कच्ची तोड़ली में एक अरे बापरे खूप आत मध्ये काही काही ती वरची घे ना वरची मस्त आहे ती मला हात करायला पाहिजे दादा घे तोड यू सी इट राइट हे बघ माझ्या कपड्यात तर एप्रिल मध्ये ब्लूबेरी पिकिंग साठी ब्लूबेरी तयार असतात आणि त्या जुलै पर्यंत असतात तर कधी वेदर मुळे किंवा पाऊस अचानक पडला तर ऑफकोर्स आपले पावसामुळे पाऊस पडल्यामुळे किती नुकसान होतं हे माहितच आहे तर पाऊस जर पडला तर ब्लूबेरी पण थोड्याशा खराब होतात पावसामुळे तर वेदरवर डिपेंड असतं वेदर छान असलं तर ब्लूबेरी पण छान मिळतात तुम्हाला पिकिंगसाठी आणि मला वाटत नाही आम्हाला ह्या लेनमध्ये नाही मिळाले एवढे ह्या लेनमध्ये नाही आहे तर आता आम्ही तर त्यांनी सांगितलं आहे की लास्टला तुम्हाला मिळतील असं पिकलेल्या इकडे मला दिसलं नाही अजिबात तिकडे पिकलेल्या तर आता मी इकडे जातोय तर व्हिडिओ कसा वाटतोय हे नक्की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर इकडे आहेत बघा तर बघू तर इकडे काही मिळत आहेत ब्लूबेरीज ज्या राईप झालेल्या आहेत किती सुंदर दिसत आहे ऑन द व्हेरी टॉप I found look at this yes there is one or maybe two oh oh pan amali ahe ka ripe ha ripe he here pan hai bak itte kiti dista hai amala here give me a second to pluck all of these yeah काही कच्चा आहे नो रेडिशनेस ओके बघसी आहे सर रेडिशनेस नको की बेटा बघू क्षमे ओह वाओ अशी घे अशी इट्स ब्युटीफुल अशी फाइंड करू मला आई वांट टू ईट इट आई वांट टू ईट इट हां Hold on. I see a blue one. It's kind of small, but it's... Should I take it? Okay. If you think, there are two ones. Maybe three ones. What about these? It's a cute one. Look, show me. Takna. Okay, put it in there. Azur, don't, Amo. I'm not doing anything. You, strawberry picking ala hai ka kide pakda ala hai? Strawberry? Aray, sorry. Blueberry, blueberry. Ka kide pakda ala hai tu? Asukur.
अरे आपण पहिल्यांदा आलो ना, स्ट्रॉबेरीची सवय. वाव गुड जॉब अमोली. दिस वन इज मोर गुड. Yeah, scary, weary bug. I see a really good blueberry. Emily, why do you think I pulled down this branch? Oh, I thought you weren't pulling down the branch. Sapale, bagu kashi, ti bag. One. Are tod? पण मोठा मोठा नाही हो, त्या मुलीने मध्ये खूप मस्त मिळाला. हां घे घे घे. ओके वी आर फायर एनफ. आई थिंक तर ब्लूबेरी पिकिंग आमची करून झाली आहे आणि बरेच कच्च्या होत्या, काही पिकलेल्या होत्या आणि ऑर्गॅनिक होत्या. तर खूप मजा आली. थोडस ऊन सावली होतं म्हणून एवढा उन्हाचा पण त्रास झाला नाही. है ना अमोली? अमोलीला तहान लागली, भूक लागली. हां तर मुलं पण एवढे त्रासले नाही कारण ऊन सावली चालू होती आणि छान बराच वेळ लागला कारण खूप छोटे छोटे तुम्ही बघितलंच असेल. तर आतमध्ये पण होत्या त्या ब्लूबेरी, तर आतमध्ये त्या पिक करावा लागला आम्हाला. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर हां लाईक करा. लाईक खूप कमी देतात, व्ह्यूज असतात पण लाईकच नसतात. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. जे कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तोपर्यंत मस्त रहा, लाईफ एन्जॉय करा. बाय बाय.